ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगावात कोरोनाचे 2 रुग्ण, प्रशासनाची उडाली तारांबळ। निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील महावीर नगर मध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पती पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने बोरगावात खळबळ माजली आहे। कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासन व आरोग्य खात्याची पळापळ सुरू असून हे कुटुंब राहत असलेली गल्ली सील करून तेथे सॅनिटायझरची फवारणी नगर पंचायतीच्या वतीने करून सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर चिकोडी तालुका वैद्याधिकारी डॉक्टर व्ही व्ही शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आर वाय बिळगी, नगर पंचायत मुख्याधिकारी पी बी देवमाने यांनी भेट देऊन पाहणी केली। संबंधितांना योग्य खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत। या परिसरातील सर्व मार्ग 14 दिवस बंद केले आहेत। या मार्गावरील संपूर्ण ये जा बंद करण्यात आली आहे। सदर पती पत्नी हे यंत्रमाग कामगार असून इचलकरंजी येथील कुडचे मळा येथे कामावर होते। दररोज बोरगाव ते इचलकरंजी असा प्रवास करीत होते। कुडचे मळा येथे कोरोनाचे रुग्ण सापडले होते। या भागातील कोणकोणत्या रुग्णांच्या संपर्कात आले होते याची चाचपणी करीत असताना बोरगाव येथील हे पती पत्नी देखील संपर्कात आले होते। याच दरम्यान त्यांना कामाच्या ठिकाणी श्वासनलिकेचा त्रास सुरू झाल्याने तात्काळ इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले। कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांची कोरोना चाचणी केली असता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। सदर दाम्पत्य किती जणांच्या संपर्कात आला आहे याचा तपास आरोग्य विभाग करीत आहेत। बोरगावातील कोरोना रुग्ण सापडल्याने नगर पंचायत, आरोग्य विभाग व पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे। या घटनेने बोरगाव परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी रेवती मठद, मुख्याधिकारी परशुराम देवमाने, वैद्यकीय अधिकारी संदेश राऊळ केदारी, महसूल निरीक्षक संजय नेमन्नावर, तलाटी उमेश कोळी, विलास माळी, पोपट कुरळे, पिंटू गजरे, निलेश उरुणकर, विजय चौगला, चंद्रकांत कांबळे, महालिंग गजरे यांच्यासह अन्य उपस्थित होते। महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे। ग्रामदल्ली एरडु पॉझिटिव्ह केसगळु बंदिदावे। अवु ಒಬ್ಬ ಅವನ ವ್ಯಕ್ತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಇಚಲಕರಂಜಿ ಹೋಗಿ ಪವರ್ ರೂಮಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದ। ಈಗ ಅಲ್ಲಿ ಅವನು ಪ್ರಾಥಮಿಕ ಸಂಪರ್ಕ ಇರೋದರಿಂದ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇಚಲಕರಂಜಿಯಲ್ಲಿ ಗಂಟಲು ಮಾದರಿಯನ್ನು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿದಾಗ ನಿನ್ನೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಕಂಡು ಬಂತು। ಈಗೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ, ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ, ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ, ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದೀವಿ। ಅದರ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರತಕ್ಕ ಮನೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರತಕ್ಕಂಥ 50 ಮೀಟರಿಂದ 100 ಮೀಟರ್ ಇರತಕ್ಕಂಥ ಏರಿಯಾವನ್ನು ನಾವು ಕಂಟೈನ್ ಝೋನ್ ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದರ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಂದ ಮತ್ತು ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಒಂದು ಸಹಾಯಕ ಸಹಕಾರದಿಂದ ಒಂದು ಟೀಮ್ ಮಾಡಿ ಮನೆ ಮನೆಗೆ ಒಂದು ಆರೋಗ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಭೇಟಿ ಆಗ್ತಾರೆ। ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೇನಾದರೂ ಗುಣಲಕ್ಷಣ ಕಂಡು ಬಂದಿದ್ರು ಅಂತಂದರೆ ಕೆಮ್ಮು, ನೆಗಡಿ, ಜ್ವರ, ಯಾರಾದರೂ ದಾಪುಗಳು ಕಂಡು ಬಂದಿರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ನಾವು ಸ್ವಾಬ್ ತಗೋತೀವಿ। ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತದ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮತ್ತು ದ್ವಿತೀಯ ಸಂಪರ್ಕದ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ವಿಂಗಡಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ। ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತ ಇರತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ನಾವು ಒಟ್ಟು 14 ದಿವಸವರೆಗೆ ನಾವು ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡ್ತೀವಿ। 7ರಿಂದ 8ನೇ ದಿವಸ ನಂತರ ಸೊ ಅವನಿಗೆ ನಾವು ಗಂಟಲು ಮಾದರಿ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ। ದ್ವಿತೀಯ ಅಂತ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಪರ್ಕಗಳನ್ನು ಅವ್ರಿಗೇನಾದರೂ ಗುಣಲಕ್ಷಣ ಕಂಡು ಬಂದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಗಂಟಲು ಮಾದರಿ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ। ಜನರು ಗಾಬರಿ ಆಗಬಾರ್ದು, ಬಟ್ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕಂತ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ। ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಪಟ್ಟಪಂಚಾಯ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಸಭೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ। ಎಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ। ಕೊಲ್ಲಾಪುರ ಡಿವಿಜನ್ಗೆ ಸರ್, ಕೊಲ್ಲಾಪುರ್ಗೆ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಡಿವಿಜನ್ಗೆ ಕನ್ಫರ್ಮ್ ಮಾಡಿದ್ವಿ। ಈಗ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಸರ್ವೇಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಮತ್ತು ಅವರ ಒಂದು ಈ ರೋಗಿಗಳನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಇದ್ದಾರೆ, ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ನಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೂಡ।